येवला तालुक्यातील बोगटे गावातील जागृत देवस्थान मानल्या जाणाऱ्या श्रीकाल भैरवनाथ यात्रोत्सवास 23 एप्रिलपासून प्रारंभ झालाय. आठवडाभर ही यात्रा सुरू असते. या पार्श्वभूमीवर बोगटे येथील जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले यांच्यासह बोगटे देवळाने दुगलगाव येथील सरपंच उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. कोरोना महामारी काळात गेल्या 2 वर्षांपासून खंडित झालेल्या यात्रोत्सवास यावर्षी प्रारंभ झाल्यानं भाविकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. चैत्र शुद्ध कालाष्टमीच्या मुहूर्तावर साजऱ्या होणाऱ्या यात्रोत्सवात नाशिक नगर औरंगाबादसह अन्य जिल्ह्यातून लाखो भाविकांनी मोठ्या संख्येनं भगवान श्रीकाल भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. कारण विंचू इंगळी सर्पदंश यावर मंदिरात घेऊन आल्यास तो ठणठणीत बरा होतो अशी आख्यायिका आहे. तसंच हा देव नवसाला पावतो असंही भाविकांची धारणा आहे. यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात या मंदिराची महती दूरदूरपर्यंत पसरली आहे. त्यामुळे मोठा भाविक वर्ग या यात्रेस दर्शनासाठी आवर्जून उपस्थित होतो. यात्रेत रहाटपाळणे खेळणी भांडी मसाले हॉटेल आदींसह विविध व्यावसायिकांनी आपली दुकानं थाटली. तसंच अनेकांनी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची खरेदी केली. यात्रा कमिटी तसंच ग्रामस्थांच्या वतीने यात्रा महोत्सवादरम्यान मंदिर तसंच परिसरात नाना प्रकारची विद्युत रोषणाईनं सजवण्यात आली. परिसरातील तरुण भाविकांनी गंगाजलानं अभिषेक केला गेला. यावेळी प्रोत्साहनपर आकर्षक बक्षिसं वितरित करण्यात आली. पुनतांबा येथून येणाऱ्या जाधवराया महाराजांचं विधिवत पूजन तसंच मिरवणूक संपन्न झाली. तसंच दुसऱ्या दिवशी येवला तालुक्याचे भाग्यविधाते पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मूर्तीचं विधिवत पूजन करण्यात आलं. तसंच या यात्रा महोत्सवात भव्य कुस्त्यांचे आखाडे भरवण्यात आले. तसंच तिसऱ्या दिवशी लोकप्रिय लोकनाट्य तमाशा आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. तसंच आयोजकांनी अजूनही इच्छुक भाविकांना यात्रेला येण्यासाठी आग्रह धरला. नाशिक जिल्ह्याच्या अनेक भाविक यात्रेत दर्शन सोहळ्याचं विविध प्प्रकारचा आनंद घेतात. न्यूज 9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अनिस पटेल, येवला.